नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैकलिक मूलधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी लर्न सब्जेक्ट मॅथमॅटिक्स फॉर स्टँडर्ड 1 अँड चॅप्टर इज लेटस ॲड, पेज नंबर 27. लेटस ॲड, चला बेरीज करूया. बेरीज, ॲड मीन्स बेरीज. चला बेरीज करूया. ॲड, ॲड मीन्स मिळवणे. प्लस, टू ॲड टू नंबर्स. ॲड म्हणजे बेरीज करूया. अँड दिस इज अ प्लस, इट इज रीड ॲज प्लस. इट इज रीड ॲज प्लस. फर्स्ट वी सी देर आर टू चिल्ड्रन अँड दिस इज रमा. रमा हॅज अ ब्लॉक अँड सी सेज दिस इज माय ब्लॉक. दिस इज माय ब्लॉक, हा माझा ठोकळा आहे म्हणते रमा. आणि हा म्हणतो दिस इज, हा आहे यश. यश हॅज अ, यश हॅज अ वन ब्लॉक. वन ब्लॉक, यश हॅज वन ब्लॉक. अँड ही सेज दिस इज माइन. म्हणजे रमाने एक ठोकळा आणला, तो ठेवला. आणि हा काय म्हणला, हा माझा एक ठोकळा यश म्हणाला. आणि तो त्यानंसुद्धा तो ठोकळा ठेवला. तर मग आता दे टुगेदर हॅव टू ब्लॉक्स. त्या दोघांचे मिळून किती झाले? टू ब्लॉक्स. म्हणजे एक इन आणला ठेवला, यांना आणला ठेवला. म्हणजे आपण काय केलं, ते एकत्र केले, ॲड केले. टुगेदर टू ॲड टू नंबर्स, प्लस साईन इज यूज. दिस इज प्लस साईन. दिस मीन्स प्लस. इट रीड ॲज प्लस. अधिक, बेरीज, अधिकचं चिन्ह आहे हे. याला आपण बेरजेसाठी वापरतो. द साईन इज दिस शोज इक्वॅलिटी. बरोबर, दिस साईन शोज इक्वॅलिटी. मीन्स इट इज रीड ॲज इज इक्वल टू. म्हणजे कसं वाजायचं? इज इक्वल टू. आता आपण पाहिलं, वन ब्लॉक हा रमाचा होता आणि वन ब्लॉक कोणाचा होता? यश. तर आपण हा ॲड केला, तो एकत्र केला, मिळवला. म्हणजे वन प्लस वन इज इक्वल टू टू. वन ब्लॉक प्लस वन ब्लॉक, हा ब्लॉक आहे, एक ठोकळा आहे, हा एक ठोकळा आहे. आणि हे मिळून किती झाले? आता मोजू आपण, एक दोन. अँड इज इक्वल टू टू. आपण हे वाचायचं कसं पहा, वन प्लस वन हे चिन्ह आहे बरोबरचं, म्हणजे इक्वॅलिटीचं. इज इक्वल टू, इज इक्वल टू टू. वन प्लस वन इज इक्वल टू टू. आपण आता हे पाहूया उदाहरण. इकडे पहा, हिअर देर आर टू टॉप्स. देर आर टू टॉप्स, दोन भोवरे आहेत. अँड धिस इज वन टॉप, म्हणजे टू प्लस वन. दोन भोवरे आहेत, हा एक भोवरा आहेत मिळवला. आता ते एकत्र केले, एकत्र झाले. याचे दोन, हे रमाचे दोन भोवरे आहेत आणि हा यशचा एक भोवरा आहे. एकत्र जर केले, एकत्र म्हणजे प्लस, अधिक, मिळवले, एकत्र केले. अधिकचा अर्थ काय? ॲडिशनचा अर्थ काय? एकत्र करणे, मिळवणे, एक जमा करणे एकत्र. आणि मग ते मोजायचेत. मग हे आपण केले एकत्र, तर ते किती झाले पहा, वन टू थ्री. मग मीन्स टू टॉप्स प्लस वन टॉप इज इक्वल टू. याचा अर्थ काय? इज इक्वल टू. टू प्लस वन इज इक्वल टू थ्री. इज इक्वल टू थ्री. आपण मोजू शकता इथं. आपण आपल्याकडे भोवरे नसले तर आपण हे स्केच पेन ठेवूया. टू स्केच पेन प्लस वन. आता आपण काय करायचं? हे एकत्र करायचे. इज इक्वल टू किती झाले पहा, वन टू थ्री. म्हणजे टू प्लस वन इज इक्वल टू थ्री. टू प्लस वन इज इक्वल टू थ्री.
See here, there are lollipops. And how many lollipops are there? There are, count them, 1, 2, 3. There are 3 lollipops. Plus, here are how many lollipops? 2. 3 plus 2. And we add them. एकत्र केले पहा आणि आता काउंट करा 1, 2, 3, 4, 5. हाउ मेनी लॉलीपॉप्स वेन वी ॲड देम देअर आर 5 लॉलीपॉप्स. हाउ मेनी? 5. आपण हे 3 लॉलीपॉप आणि ह्याचे 2 लॉलीपॉप एकत्र केले मिळवले. तर 3 वाचायचं कसं आता? हाऊ टू रीड? 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. आपण इथं फळ्यावर याच्यावर लिहून पाहू शकता उदाहरण. 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. 3 प्लस 2 इज इक्वल टू 5. अँड फॉर ॲडिशन वी टेक डिफरंट थिंग्स लाईक चॉक्स, मार्बल्स, पेन्स, पेन्सिल्स एक्सेट्रा. वी हॅव चॉक्स हिअर. First, here are how many chalks? 1, 2, 3, 4. And Rama have 4 chalks and Yash have 1, 2, 3 chalks. And we add them. Ekatra kele apan. Beriz karayche, ekatra karayche. Kine beriz manje kaya ekatra karayche. Heche ane he Rama anle hote 4 ani he anle 3. आपण एकत्र केले आणि मोजायचे आता 1, 2, 3, 3, 4, 5, 6 and 7 अँड इज इक्वल टू 7. वाचायचं कसं? हाऊ टू रीड? 4 + 3 इज इक्वल टू 7. 4 + 3 इज इक्वल टू 7. 4 + 3 इज इक्वल टू 7. वी यूज मेनी प्रॉपर्टीज अँड हिअर वी यूज क्रेयॉन कलर्स. सी हिअर हाऊ मेनी क्रेयॉन कलर्स हिअर रमा हॅव? 1, 2, 3 and 4. 4 वॅक्स क्रेयॉन कलर्स. 4 प्लस यश हॅव 1, 2, 3, 4, 5 अँड वी ॲड देम लाईक धीस. And we count 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. And we count like this. And we write like this. And we read as this. 4 + 5 = 9. 4 + 5 = 9. And in this way, we take different things for addition. And here we take example. Five plus one. And for we use five crayon colors also here. Five plus one. Rama have 5 crayon colors and Yash have 1 crayon color. And we count them 1, 2, 3. एकत्र करायचे आपल्याला पुन्हा आता ह्या आणि आता मोजायचे 1, 2, 3, 4, 5 and 6. And here we write number 6 or digit 6. And how to read? 5 + 1
is equal to 6. 5 plus 1 is equal to 6. And this is, it read as plus. This is sign plus. Chinna kashat hai? Plus. Manje berries. Adhik. And this sign shows equality is equal to. हे बरोबरच इक्वल समान त्याचं चिन्ह आहे आणि त्याचं वाचन कसं करायचं इज इक्वल टू अँड इट मीन्स प्लस अँड वी रीड दिस एक्झाम्पल्स अगेन 2 प्लस 1 इज इक्वल टू 3 2 प्लस 1 इज इक्वल टू 3 3 प्लस 2 इज इक्वल टू 5 3 plus 2 is equal to 5. 5 plus 1 is equal to 6. 5 plus 1 is equal to, हे चिन्ह आहे, is equal to 6. 4 plus 3 is equal to 7. And 4 plus 5 is equal to 9. And I think you अंडरस्टँड ॲड मीन्स बेरीज. तुम्हाला बेरीज आता समजली असेल आणि चित्रांच्याद्वारे ही तुम्हाला बेरीज नक्कीच समजली असेल. आय होप यू अंडरस्टँड. लेट अस ॲड. आणि अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज घेऊन थिंग्स घेऊन सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या घरामध्ये असतात त्या एकत्र करायच्या आणि मोजायच्या आणि त्याप्रमाणे तुम्हाला बेरीज करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही बेरीज करू शकता. I think you understand this chapter very well. And if you like my video, please like it, share it. And if there are any difficulty, please comment. And please don't forget to subscribe my YouTube channel. Thank you.